दिवसेंदिवस शेती तोट्याची होत चालल्याने शेतकरी शेतीकडे पाठ फिरवत असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र त्यातही नवनवीन प्रयोग करणारे शेतकरी देखील काही कमी नाहीत. असाच एक प्रयोग केला आहे धुळे तालुक्यातील कुसुंबा येथील प्रयोगशील शेतकरी म्हणून ओळख असलेल्या गणेश चौधरी यांनी. त्यांनी पारंपरिक पिकांना फाटा देत दोन वेगवेगळ्या प्रजातींच्या नारळाच्या झाडांची लागवड करत मजूरमुक्त शेतीचा प्रयोग करत असल्याचं सांगितलं आहे. कसा आहे त्यांचा हा प्रयोग ऐकूयात त्यांच्याकडूनच. नमस्कार, मी गणेश चौधरी, कुसुंबा, तालुका, जिल्हा, धुळे. पारंपरिक पिकांना फाटा देत मजूर वर्गाला कंटाळून भावाची शाश्वती मार्केटमध्ये कोणत्याही पिकाला आजकाल नाही. त्या दृष्टीने आपण एक फळ बहुवार्षिक फळ पिकांचं नियोजन करण्याच्या माध्यमातून एक सेंद्रिय पद्धतीने नारळ बागेचं नियोजन केलं आहे. यासाठी आपण नारळाच्या दोन जाती निवडल्या. एक कोलंबस नावाची जात आहे, त्याचे जवळपास 250 रोपं आहेत, आणि एक मलेशियन ग्रीन ड्राफ्ट म्हणून आहे, ती जात त्याचे 200 रोपं आहेत. मलेशियन झाडाचं एक वैशिष्ट्य असं आहे, ते पाण्यासाठी तर परपज आहेच त्याचा, आणि त्यानंतर त्याचा गोटा खोबरा म्हणून आपण त्याचा उपयोग करू शकतो. प्रोसेसिंग करून, प्रोसेसिंग केल्यामुळे शेतकऱ्याला 2 पैसे अधिकचे मिळतात, त्याबद्दल वादच नाही. आणि ह्या शेतीचं करायचं प्रयोजन असं होतं की दरवर्षी कांदा, कपाशी, बाजरी, गहू टाकून टाकून येणं शेतकऱ्याला अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. भावाची मार्केटला शाश्वती नसते आणि मजुरांच्यावर जवळपास 60% खर्च हा शेतकऱ्याचा होत असतो. यावर एक पर्याय म्हणून मजूरमुक्त शेती संकल्पना मी राबवतो आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये. की केमिकलमुक्त शेती आपण ऐकली असेल, सेंद्रिय शेती ऐकली असेल, मजूरमुक्त शेती संकल्पना मला राबवायची आहे, जेणेकरून शेतकऱ्याचा कमाईतील 60% भाग हा मजुरांवर खर्च होत असतो आणि फळ पिकांवर मजुरांची एवढी पाहिजे तशी गरज नसते. तर अशा फळ पिकांची निवड करून शेतकऱ्याने मजूरमुक्त शेतीकडे वाटचाल केल्यास शेतकरी कुठेतरी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊ शकतो असं माझं तरी वैयक्तिक मत आहे. त्या दृष्टीने शेतकऱ्यांनी मजूरमुक्त शेतीकडे वाटचाल करावी असं मी आवाहन करतो शेतकऱ्यांना. तर त्यांनी केलेल्या नारळाच्या शेतीचा हा प्रयोग पाहण्यासाठी पंचक्रोशीतील शेतकरी या ठिकाणी भेटी देत असून ही शेती सध्या जिल्ह्यात चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे. त्यामुळे मंडळी, तुम्हाला हा प्रयोग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला. त्याचबरोबर आमच्या लेट्सअप मराठीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. झाडाला पाण्यापेक्षा वापसा अधिक गरजेचा असतो. अच्छा, झाड हे पाण्यावर नाही वाढत, झाड हे वापसावर वाढतं. वापसा म्हणजे याला म्हणतात तुम्ही वापसा. झाडवाला याला विहीर आपली विहीर किती वेळ पाणी द्यायचं याला पिकाच्या गरजेनुसार.